नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामो मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत। राज्यात सध्या अनेक पेपरफुटी प्रकरणे समोर येत आहेत। अशातच आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली। आरोग्य भरती परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटल्याचं समोर आलंय। आरोग्य विभागाची परीक्षा घेणाऱ्या न्यासा कंपनीतूनच गट क चा पेपर फुटल्याचं उघड झालंय। या प्रकरणी दोन एजंटना पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे। निशिद रामहरी गायकवाड व त्याचा साथीदार राहुल धनराज लिंगोट अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे। आरोपी निशिद गायकवाड याने परीक्षेपूर्वीच पेपर फोडून ते एजंटद्वारे परीक्षार्थींकडे दिल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती। त्या अनुषंगाने तपास करून पोलिसांनी दोघांना अटक केली। आरोग्य भरतीच्या पेपर फुटी प्रकरणी दोन लिंक समोर आल्यात। पहिल्यांदा आरोग्य विभागाचा सहसंचालक महेश बोटले, मुख्य प्रशासकीय अधिकारी आरोग्य विभाग लातूर प्रशांत बडगिरे, वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग अंबाजोगाई डॉक्टर संदीप जोगदंड राजेंद्र सानप यांना अटक करण्यात आली होती। आता हा पेपर जिथून प्रिंट झाला तिथूनच फुटला असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली। त्यामुळे या पेपर फुटीच्या दोन लिंक आतापर्यंत तपासात समोर आल्यात। आतापर्यंत या प्रकरणात 18 आरोपींना अटक केली असून यामध्ये विभागातील अधिकारी, कर्मचारी, एजंट आणि काही परीक्षार्थींचा समावेश आहे। आरोपींनी 100 पैकी 92 प्रश्न परीक्षेपूर्वीच फोडले होते। आरोग्य भरती पेपर फुटीचा तपास करत असताना पुणे सायबर पोलिसांना म्हाडा परीक्षेचा पेपर फुटणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली। याच दरम्यान टीईटी परीक्षा पेपर फुटल्याची माहिती मिळाली। त्यानुसार तपास करून पोलिसांनी परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली। तुकाराम सुपे याच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकून पोलिसांनी 3,23,36,840 रुपये रोख आणि 67,78,800 रुपये किमतीचे 150.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने व इतर वस्तू जप्त केल्या। आतापर्यंत सुमारे 6 कोटीच्या जवळपास मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोग्य, म्हाडा आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत एकूण 28 आरोपींना अटक करण्यात आली आहे। प्रकरणाचा तपास सायबर पोलीस करतात। ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक DS हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनिट 4 जयंत राजूरकर हे करतायत। या कारवाईत पोलीस निरीक्षक मिनल सुपे पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ, पोलीस अंमलदार राजकुमार जाबा, पुंडलिक अश्विन कुमकर, चालक सोनूने, शाहरुख शेख, श्रीकांत कबुले यांच्या पथकाने केली। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा।